तरीही प पंचावन्न दिवस झाले शेतकऱ्याच्या आंदोलनाला पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन अतिशय शांततेनं आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत रेटून धरलं अपेक्षा ह्याच होत्या का मोदीजी मोदीजी याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन हे आंदोलन कुठंतरी शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे समोर जाईल तशा पद्धतीनं ते मदत करेल परंतु आखरी हेखोरीपणा पुन्हा आढवा आला आणि आता राज्य राज्यामध्ये हे आंदोलन पेटत आहे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ता तर प्रजा, प्रजा, प्रजा इतर राजासारखं समान असली पाहिजे मग देशाचा पंतप्रधान असू दे का मुख्यमंत्री असू दे का आमदार खासदार असू दे हे त्याचे सेवक आहे आणि मग मोदीजी हे मोदीजीचं सरकार हे विसरलं आहे का आपण राजा नाही ॲप प्रजा राजा आहे आणि मग प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरी मोदीजी सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे का ज्या राजानं देशातल्या राजाने जे मागणी केली शेतकरी राजाने त्याच्या बाजूनं हा निर्णय व्हावा नाही तर याचं उग्र स्वरूप येत्या काळात पाहायला भेटणार आहे राज्यपालाच्या घराला घेराव करणार आहे मुंबईमध्ये निश्चितच मला जायचं होतं पण मी जाऊ शकत नाही त्याचं थोडी खंत व्यक्त करतोय आणि जर सव्वीस जानेवारीपर्यंत हे आंदोलन जर मिटलं नाही तर निश्चितच आम्ही सहभागी होऊन राज्यपालांच्या घेराला म्हणजे जे घेराव टाकणार आहे ते आता ही पहिल्यांदा असं दृश्य पाहायला भेटतं आपल्याला याच्यामध्ये मला असं समजलं का शरदजी पवार आदित्यजी ठाकरे बाळासाहेबजी थोरात आणि इतरही सगळे आता होत्या ह्याच्यामध्ये आंदोलनात सहभागी होत आहे हा आनंद आहे सर्वपक्षीय आंदोलन होताना निश्चितच आ, या मागणीला मागणी तर मान्य होणारच आहे पण आज सर्व पक्ष त्या आंदोलनात सहभागी होतं ह्या सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा विजय आहे राज्यपालांनी मला वाटते लगेच राष्ट्रपतीला कळवून राष्ट्रपतींनी लगेच तशा पद्धतीचे निर्देश मला वाटतं सरकारला दिले पाहिजे या संदर्भात अशा अपेक्षा आहे